हेलो दोस्तों, नमस्कार। आपका तहे दिल से स्वागत करते हैं हमारे चैनल पे। तो आज हमारे बायोग्राफी सेक्शन में हमारा पहला वीडियो डालने जा रहे हैं और यह वीडियो होगा मराठी एक्टर ललित प्रभाकर पे। और आज का वीडियो इसलिए हम मराठी में ही शूट करेंगे। तो मुहूर्त आ गया है वीडियो स्टार्ट करने का। मिस्ट्री मेंटर, वी आर वैलिड इंफॉर्मेशन सोर्स। ललित प्रभाकर। ललितचे पूर्ण नाव ललित प्रभाकर भडाने व त्याचा जन्म 12 सप्टेंबर 1987 कल्याण इथे झाला। तो एका मिडल क्लास फॅमिलीमध्ये राहत असत। त्याची आई एक शिक्षिका होती तर त्याचे वडील ITI मध्ये प्रोफेसर होते। लहानपणीपासूनच त्याला कविता लिहिण्यात आणि एकपात्री नाटकांमध्ये खूपच रुची होती। त्याने BK बिर्ला कॉलेज कल्याण इथून आपली BSc डिग्री इन कॉम्प्युटर सायन्स पूर्ण केली। त्याची ॲक्टिंगमध्ये आवड बघून त्याला घरच्यांचा फुल सपोर्ट होता। टीनेजमध्ये त्याने मिती 4 कल्याण नावाचा नाटक ग्रुप जॉईन केला व तिथे त्याने खूप सारे विविध रोल्स ट्राय केले। टेलिव्हिजनवर यायच्या आधी तो तक्षक क्याक नावाच्या नाटकाचा देखील भाग होता। TV वर येण्याच्या त्याने खूप प्रयत्न देखील केले। पहिले त्याने बऱ्याचशा सिरियल्समध्ये मदतगार पात्र केले। TV वरती पहिले तो दिसला जीव लगा या मालिकेमध्ये। नंतर त्याने कुंकू या मालिकेमध्ये मोहितचा रोल साकारला। त्यानंतर लखन्या म्हणून गंध फुलांचा गेला सांगून या मालिकेत त्याने काम केले। त्याचे अथक प्रयत्न बघून आणि ॲक्टिंगमध्ये त्याचे पॅशन बघून त्याला ॲज अ लीड रोल म्हणून जुळून येती रेशीमगाठी या मालिकेत आदित्य देसाईचा रोल मिळाला व त्या रोलला त्याने परफेक्शनने हँडल केले। व त्यावेळेस या सिरियलसाठी त्याला झी मराठी बेस्ट ॲक्टर 2014 चे मानाचे बक्षीस मिळाले। त्यानंतर तो दिल दोस्ती दुनियादारी सारख्या स्टार सिरियलमध्ये कबीरचा मन प्रसन्न करणाऱ्या रोलमुळे लोकांच्या मनामनात बसला। त्याने आत्तापर्यंत 6 मराठी चित्रपटात काम केलेले आहे, ज्यामध्ये ची व ची सौका आणि आनंदी गोपाळ यामध्ये त्याला भरभरून यश व कौतुक मिळाले। ची व ची सौका या चित्रपटासाठी त्याला झी मराठी बेस्ट ॲक्टर इन अ कॉमिक रोलचा देखील अवॉर्ड मिळाला। आनंदी गोपाळमध्ये त्याने गोपाळराव जोशी हे पात्र ज्या परफेक्शनने केलं आहे ना, ते दुसरं कोणीही करणं शक्यच नव्हतं। या फिल्मची जी लेवल आहे ना मित्रांनो, ती वेगळीच आहे। मराठी चित्रपटाच्या इतिहासामध्ये नटसम्राटला 9.1 IMDb भेटला आहे, जे सर्वात जास्त आहे। पण 8.9 IMDb भेटल्यावर आनंदी गोपाळ हा चित्रपट आपली लेवल दाखवून देतो। ललित प्रभाकर आपल्याला शिकवतात की आयुष्यात आपल्याला कुठल्याही गोष्टीत रुची असेल तर आपण त्याला आपले प्रोफेशन बनवू शकतो। फक्त गरज आहे आपल्या कामात पॅशन असण्याची आणि हसमुख राहण्याची। पुढे देखील आपण ललितकडून नवीन नवीन आणि हिट चित्रपट देण्याची अपेक्षा ठेवूयात आणि आपला व्हिडिओ इथे संपवूयात। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि बेल आयकनवर क्लिक करा।